महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारासाठी आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी 82% अशी आहे. त्यानुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 35,622 मतदारांपैकी 29,534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान झाले. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात होते. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर आरोग्य तपासणी पथकी नियुक्ती करण्यात आली होती. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर व आवश्यकता पडल्यास पीपीई किट आणि विलगीकरण कक्षाची व्यवस्थाही सर्व केंद्रावर करण्यात आली होती. विभागातील 5 जिल्ह्यात 80% अधिक मतदान झाले. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावायला सुरुवात केली होती. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या रांगात व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मार्किंग करण्यात आले होते. मतदान आकडेवारीनुसार सकाळी 10 वाजेपर्यंत 10%, दुपारी 12 वाजेपर्यंत 25%, 2 वाजेपर्यंत 46%, तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत 68% मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35,622 मतदारांपैकी 26,060 पुरुष तर 9,562 महिला मतदार आहेत. त्यातील 21,865 पुरुष तर 7,669 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 10,386 मतदारांपैकी 5,813 पुरुष आणि 2,601 महिला अशा 8,411 मतदारांनी मतदान केले. अकोला जिल्ह्यातील 6,480 मतदारांपैकी 3,625 पुरुष आणि 1,751 महिला अशा 5,346 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3,813 मतदारांपैकी 2,755 पुरुष आणि 560 महिला अशा 3,315 मतदारांनी मतदान केले. बुलढाणा जिल्ह्यातील 7,484 मतदारांपैकी 4,801 पुरुष आणि 1,286 महिला अशा 6,087 मतदारांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 7,459 मतदारांपैकी 4,871 पुरुष आणि 1,501 महिला अशा 6,372 मतदारांनी मतदान केले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय झालेल्या मतदारांची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अमरावती 81%, अकोला 82%, वाशिम 86%, बुलढाणा 81%, यवतमाळ 85% मतदान झाले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.